आज आपल्या डिजिटल प्रोग्रामच्या ऑफिसला मनसे नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष सचिन चिखले आपल्या सोबत आहे. आपण चर्चा करणार आहोत. सर, प्रथम तुम्ही खूप खूप स्वागत डिजिटल प्रभात मध्ये आणि तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा मनापासून. सर्वात प्रथम प्रभात ज्ञान आम्हाला या ठिकाणी आरतीसाठी बोलवलं, त्याबद्दल प्रभात दैनिकमधील सर्व सदस्यांचे मी मनापासून माझे आभार मानतो. सतत 4 दिवस पूर्ण झाले गणरायाचं आगमन आणि आजचा हा 5वा दिवस. संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झालेला या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व गणेश मंडळांचं, त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की सर्वांनी गणेश मंडळांनी समाज प्रबोधन होईल अशा जे कवी साध्य केले आहे त्याच्यातनं पुढची पिढी काहीतरी घेणार. सलग 2 वर्ष मागे आपण पाहिलं की 2 ते 3 वर्ष कोविडमध्ये गेलं आणि त्याच्यामध्ये कोविड झाल्यामुळे आता 2 वर्ष आहे गणेशोत्सव आपण साजरा करतोय. मोठ्या प्रमाणात माणसं बाहेर पडलेली आहेत आणि आनंद घेत आहेत. गणेशाला मी एवढं साकडे घालेल या शहरातील जनतेला खूप खुश आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी की जो दिवसाआड पाणी पुरवठा होतोय आम्हाला तो रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे अशी गणेशाची मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे या शहरामध्ये जे रोज दिवसा ढवळ अत्याचार चालू आहे, उदाहरणार्थ मर्डरचे प्रकार घडतात, चोरीचे प्रकार घडतात, याच्यामध्ये कुठेतरी लगाम लागला पाहिजे. पोलिसांनी सुद्धा चांगले काम करतात पण त्याच्यामध्ये अजून आम्हाला प्रगती हवी आहे. गणेशाच्या मी मी एवढीच प्रार्थना करेन. दादा, एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, निवडणुका येतात काय सुद्धा मनसेची कशी तयारी शहरामध्ये. आपण पाहिलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावर्षी सतत विविध प्रश्नाला घेऊन आम्ही आंदोलन आणि मोर्चे उभे केलेले आणि प्रभातने सुद्धा आम्हाला त्याच्यामुळे खूप मोठी मदत केली आहे. कचऱ्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, त्याच्यानंतर इथल्या पवना जलवाहिनीचा विषय असेल, इंग्रजीचा विषय असेल, विश्व एनर्जीचा विषय असेल, असे विविध मुद्द्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज दिलेला आहे. आपण पाहिलं की आता सध्या ज्वलंत विषय म्हणजे सर्वात महत्वाचा की शहरातले जे मुख्य रस्ते त्या मुख्य रस्त्यांवर टॉयलेट्स नाही आहेत, त्याच्यामुळे महिलांची जी काही सोय होती जास्त करून ते प्रामुख्याने त्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं. आणि आता अर्बन स्ट्रीट मधन पण रस्ता मुख्य रस्ता होतो याचा आम्हाला आनंद आहे. जेवढे या शहराला पाहिजे तेवढं देण्याचं काम इथून पुढे आम्ही करू. ज्या ज्या प्रश्न मागे ठेवले असतील ते प्रश्न पुन्हा एकदा नव्याने उपस्थितीतून आम्ही पुढे महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरे जाणार आहोत. मागे आत्ताच साधारण 2 वेळा अमित साहेबांनी या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराचा दौरा केला होता. आदरणीय राज साहेबांनी आता एक दौरा केला आणि प्रचंड प्रतिसाद माझ्या मनसैनिकांमध्ये पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये जो जोश आहे, जो जल्लोष आहे तो मोठ्या प्रमाणात बघण्यासारखा आहे. आणि सध्याचं जे राजकारण पाहतात या सध्याच्या राजकारणाला या पिंपरी चिंचवड शहरातलीच नागरिक नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातले नागरिक सुद्धा खूप निराशाजनक संताप व्यक्त करत आहे. त्याच्यामधनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नक्की यावेळेस मोठ्या प्रमाणात यश पिंपरी महानगरपालिकेचे इलेक्शन मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि त्या पद्धतीने या शहरातले आमचे ज्यांना आपण याच्यावर नेमणूक केलेलं आहे, आमचे रणजितदार शिरोळे असतील, गणेश अप्पा सातपुते असतील, त्याचप्रमाणे किशोर शिंदे असतील, या शहराचे नेतेच आमचे राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, त्याचप्रमाणे आमचे अनिजी शिरोळे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवतोय. आता महिलांचा मेळावा झाला आमचा, चौक तिथे झेंड्याचा कार्यक्रम चालू आहे. त्याचप्रमाणे अमित साहेबांनी आता विद्यार्थ्यांचं अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या विद्यार्थी संघटनेने आता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतला. आमचे चंद्रकांत बाळा दानवले शहराचे उपशहराध्यक्ष त्यांनी सुद्धा आता एक मोठा कार्यक्रमाचं नियोजन केलं. असे विविध कार्यक्रम आता टप्प्याटप्प्याने आम्ही घेत आहोत आणि त्याच्यामध्ये एक मोठा चेंज या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नक्की जाणवेल. शहरातल्या अडीअडचणी काय ते आमच्या आता गेले सतत 10 वर्ष विरोधी पक्षामध्ये काम करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लक्ष आहे. या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी शहरातील नागरिकांना मनसेशिवाय पर्याय नाही एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो.
जसं तुम्ही सांगितलं की आता मनसेने चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतं, सध्या विधानसभा लोकसभेची चर्चा चालू आहे, कशी तयारी चालू आहे, आपली उमेदवार तयार आहेत का? लोकसभेसाठी आता साधन गेला साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रभर चाचपणी सुरुवात केली आहे. त्याचा एक सदस्य म्हणून मला मावळ लोकसभा आणि त्याचप्रमाणे शिरूर लोकसभेचं निरीक्षक म्हणून मला नेमलेलं आहे. माझ्याबरोबर महाराष्ट्राचे नेते मावळ लोकसभेला अमयजी खोपकर माझ्याबरोबर काम करत होते, त्याचप्रमाणे रणजितदादा शिरोळे माझ्याबरोबर काम करत होते आणि शिरूर लोकसभेमध्ये यशराजे नेते आणि माजी नगरसेवक राजेंद्र उर्फ बाबू वागसकर आहेत, सर्वीची गावडे आहेत, असे दिग्गज नेते पुणे आणि मुंबईचे जे शिरोळ आणि मावळ लोकसभेची बांधणी करण्यासाठी आम्ही उतरलेलो आहोत. आता आमच्या साधारण 6 बैठका पूर्ण झाल्या, त्याच्यामध्ये कर्जत विधानसभा असेल, पनवेल विधानसभा असेल, त्याचप्रमाणे उरण विधानसभा असेल, या साईडला आमची खेड विधानसभा असेल, हडपसर विधानसभा असेल, या भागामध्ये आमची चाचपणी सुरू झालेली आहे. खरं तर आम्ही तिथे कमी पडलो असं आम्ही सांगतो, पण आता ज्या ज्या ठिकाणी आम्ही मीटिंग वगैरे घेतो किंवा बैठक घेतो त्याच्यामध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे. कार्यकर्त्यांना ज्यावेळेस आम्ही भेटतोय त्यावेळेस त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात आणि याचा इफेक्ट आता माग मला असं अंदाजे की सलग 2 ते 3 विधानसभा लोकसभा आम्ही लढलेलो नाही, तरी मदत करतोय, परंतु या लोकसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तुम्हाला गृहित धरूनच चालावं लागेल, अन्यथा इतर पक्षांचं नक्की घात होईल एवढं मी तुम्हाला सांगतो. सध्या प्रशासक राजवट आहे, त्याच्यापूर्वी समाधानी आहात का? प्रशासकीय राजवट चालू आहे त्याच्यावर बिलकुल समाधानी नाही. एकीकडं खूप मोठ्या प्रमाणात दिखावा चालू आहे आणि एकीकडं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आणि एकीकडं पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक खूप नैराश्याच्या वातावरणामध्ये आहे. गणेश उत्सव चालू आहे आपण पाहतोय, पण तुम्ही आणि आम्ही ज्यावेळेस शहरामध्ये प्रवास करतोय आता सध्या सगळीकडे खड्ड्याचं वातावरण आहे. याच्या आधी पण आम्ही नगरसेवक म्हणून काम केलं ना, ह्याच्या आधी पण गणेश उत्सव झाला, ह्याच्या आधी पण आयुक्त आयुक्त होते ना. हर्डीकर साहेबांचं जर मी उदाहरण देऊ इच्छितो, मागच्या वेळेस ज्यावेळेस ते होते त्यावेळेस गणेश उत्सव होता, पावसाळा झाला होता, त्यांना आम्ही तक्रारी केल्या होत्या, आंदोलन केली, त्यांनी लगेच कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कोल्ड पिक्स कामायला पण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने खड्डे बुजवण्याचं काम केलं, परंतु आता सुद्धा या शहरातले खड्डे बुजवले गेले नाही. त्याचप्रमाणे एकीकडे तुम्ही 100 100 200 200 300 300 कोटीची कामं काढताय बरोबर, पण जी डागडुजीची कामं व्हायला पाहिजे जी शहरासाठी अत्यंत महत्वाची आहेत, या उद्यानातली असतील, रस्त्यावरची असतील, त्याचप्रमाणे गल्ली मोळातली स्ट्रॉंग मॉटरची लाईन असतील, रेडीची लाईन असतील, किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे छोटे छोटे रस्ते असतील, ज्या 10-10, 20-20 लाखात, 30-30 लाखात होऊ शकतात, त्याच्याकडे आयुक्तांनी 7 दुर्लक्ष केलेलं आहे. या विषयी आम्ही खूप नाराज आहे. त्याचप्रमाणे आयुक्ताच्या दालनामध्ये भेटायला गेल्यानंतर अर्धा अर्धा तास आम्हाला बसावं लागतं, याच्याविषयी आम्ही नाराजी व्यक्त केली आहे. मागे आयुक्तांना आम्ही सांगितलं सुद्धा की अशा पद्धतीने तुम्ही जर का आमच्यावर वर्ताव करतात हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही 1-1 लाख लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतो आणि अशा पद्धतीने तुम्ही सर्वसामान्य सर्व नगरसेवकांसह बरोबर वागणं हे आम्हाला अशोभनीय आहे, तुम्हाला अशोभनीय आहे. याच्यावर आम्ही बघू. शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक अजेंडा आहे, प्रेमाने सांगा जोपर्यंत ऐकलं तोपर्यंत ऐकतील. ज्यावेळेस ती गोष्ट ऐकली गेली नाही त्यावेळेस आम्ही आमच्या अजेंड्याने पुढे जाऊ, परंतु या शहराला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. प्रशासन लागल्यापासून एक आतली एक फळी आहे सरकारी अधिकाऱ्यांची, त्यांची पण इच्छा की प्रशासन राज्य हटवावं, कारण की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या पिंपरी चिंचवड शहरामध्ये होतोय, तो फोपवतोय, त्यासाठी लवकरात लवकर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे इलेक्शन ह्या होणे गरजेचं आहे. आणि आयुक्तांना माझी आपल्या व्हिडिओद्वारे नम्र विनंती की तुम्ही आता एसीच्या ऑफिसवर न बसता प्रत्येक प्रवागामध्ये फिराल, ज्या अधिकाऱ्यांवर तुम्ही विश्वास दाखवलाय त्यांनी नक्कीच ते पात्र ठरतात का, त्यांचे कामं होत आहेत का, की भ्रष्टाचार होतोय का हे चेक करण्याचं काम तुमचं आहे, अन्यथा आम्हाला वेगळ्या मार्गाने तुमच्यापर्यंत यावं लागेल हे तुम्ही स्पष्ट करून सांगा. सध्या तो चर्चेचा विषय जो आहे खूप सारी चर्चा चालू आहे, पवनार जंगल विषय लावायची, मावळातले शेतकरी पण त्या संदर्भात आक्रमक आहेत आणि आता सगळी ती उठवलेली आहे, आपल्या पक्षाच्या नावात काय भूमिका? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी गेले, मला तर असं वाटतंय की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकमेव पक्ष आहे महाराष्ट्र,
की ज्यांनी या शहराला रोज पाणी पुरवठा व्हावा म्हणून सतत आंदोलन केले आमच्या उमेदवारी सुद्धा दाखल झाली. पवना जलवाहिनीमधनं पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा व्हावा यासाठी काही वर्षापूर्वी आपण त्याच्या निविदा दाखवला, 100 कोटी रुपये खर्च केले, अजून पण पैसे त्याच्यावर आपण खर्च करतोय. ते पाणी आपल्याला मिळत नाही, ज्यावेळेस गोळीबार वगैरे झाला आणि ते पाणी आपल्याला मिळत नाही हे आपल्या निदर्शनास आल्यानंतर आपण भामासखेड आणि तो प्रकल्प चालू केला. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून सुद्धा जर का पिंपरी चिंचवड शहराला सलग 3 ते 3.5 वर्ष 1 दिवसाला पाणी पुरवठा होतोय तर ते अत्यंत निंदनीय आहे, चुकीचं आहे. आज माझी महिला भगिनी एक वेगळ्या प्रेशर मधनं काम करते, तिला व्यवस्थितपणे पाणी पुरवठा पाणी मिळत नाहीये, 4-5 वर्षात काही ठिकाणी पाणी मिळत नाहीये, काही ठिकाणी कमी प्रेशरने दाबाने पुरवठा, काही ठिकाणी चांगल्या पुरवठा, असं एक असंतुलित शहर झालेलं आहे. माझी अशी विनंती असेल की ज्या पद्धतीने लवकरात लवकर पवना डॅमचं पवना जलवाहिनी चालू झाले पाहिजे, हे काम झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. पण एक गोष्टीची खंत वाटते, जसे मावळमधले लोक सगळे एकवटले तसे पिंपरी चिंचवड शहरातले नेते या विषयाला घेऊन कुणी गांभीर्याने दिसत नाही, ते एकवटलेले नाही, त्यांच्यामध्ये एकमत होताना दिसत नाही, या गोष्टीची मला खंत वाटते. या विषयाला घेऊन सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. खर तर मावळ आणि पिंपरी चिंचवड हे एक समीकरण म्हणजे नातागोत्यांचं समीकरण आहे. इथले जे आमदार असतील किंवा इथले जे आमदार आहेत किंवा इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे आमचं नातागोत्याचा संबंध आहे आणि हा चर्चेने मार्ग निघू शकतो. पण गेले 1 ते 15 ते 20 दिवस किंवा 1 महिना झाला असेल की मावळातल्या लोकांनी जसं प्रकल्पाला स्थगिती उठवली, उठवल्यानंतर त्यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं, वडगाव मध्ये आंदोलन झालं, तसं पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझी अशी अपेक्षा होती सर्व नेत्यांनी घेऊन या गोष्टीचं राजकारण न करता सर्व पक्षाचे सर्व प्रमुख लोक एकत्र येऊन त्यांनी तो ठोक निर्णय घेतला पाहिजे होता आणि त्यांच्याबरोबर चर्चासत्र करायला सुरुवात करायला पाहिजे होती. मावळामध्ये जे माजी आमदार असतील किंवा आत्ताचे आमदार असतील, मावळातले जे लोकप्रतिनिधी असतील, जे महत्वाचे लोकप्रतिनिधी असतील, इतर सर्वसामान्य एकत्र बसलं पाहिजे, त्याच्यात चर्चेनेच मार्ग हा पुढे जाऊ शकतो. आणि मला मी आजही सांगतो की मला पूर्णपणे विश्वास आहे की जर आपण पवना जलवाहिनीची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आपण चर्चेने जर का सगळे एकत्र बसलो, मावळाचे पदाधिकारी आणि पिंपरीचे सर्व पदाधिकारी जर त्याची समिती गठन केली तर हा प्रश्न 100% मार्गी लावू शकतो. पण त्याच्यासाठी फक्त पाहिजे एक मनामध्ये असणारी जिद्द आणि एक अपेक्षा पाहिजे आणि ते म्हणताना तुमचे प्रयत्न असले पाहिजे त्याच्याविषयी, तर हे पुढे कमी होताना मला दिसतात. मावळमध्ये भरपूर मुली पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहेत आणि भरपूर मुलं हे मावळमध्ये, हे एक समीकरण आहे आमचं नातागोत्यांचं. तर शेवटी ते सुद्धा माणूसच आहेत, त्यांना पण मायेचा पाजर आहे. आज नव्हते नक्की ते सर्वांचं एकत्रपणे ऐकतील आणि कुठेतरी पिंपरी चिंचवड शहराला हा दिलासा दिल्याशिवाय ते सुद्धा शांत बसणार नाही ही मी आशा व्यक्त करतो. परंतु पाण्यावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन त्याच्यावर काम केलं पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो. सचिन भाऊ खरोखर तुम्ही आम्हाला वेळ दिला, एवढं सगळ्या गोष्टी चर्चा केली, तुमचा खूप खूप आभार आणि तुम्हाला बऱ्याच तुमच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांचं. म्हणून डिजिटल प्रवासासाठी मी प्रफुल्ल, पिंपरी चिंचवड.